विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल da 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 da
Oh,
हरीचा आलो जागरण, हरीचा आलो जागरण, हरीचा आलो जागरण, सावधारो सावधारो हरीचा आलो जागरण, हरीचा आलो जागरण, हरीचा आलो जागरण, सावधारो सावधारो हरीचा आलो जागरण, हरीचा आलो जागरण, हरीचा आलो जागरण, सावधारो सावधारो हरीचा आलो जागरण, हरीचा आलो जागरण, हरीचा आलो जागरण, जय जय वैष्णवांचे भार, जय जयकार गर्जतसे, जय जयकार गर्जतसे, जय जयकार गर्जतसे, वैष्णवांचे भार, जय जयकार गर्जतसे, जय जयकार गर्जतसे, जय जयकार गर्जतसे, पडोनिया गेली झोप, होते पाप आडते, होते पाप आडते, होते पाप आडते, पडोनिया गेली झोप, होते पाप आडते, होते पाप आडते, होते पाप आडते, जेथे वैष्णवांचे वार, जय जयकार गर्जतसे, जय जयकार गर्जतसे, जय जयकार गर्जतसे, जेथे वैष्णवांचे वार, गर्जतार गर्जतसे, जय जयकार गर्जतसे, जय जयकार गर्जतसे, तुका म्हणे दया ठाया, बोल छाया कृपेची, बोल छाया कृपेची, तुका म्हणे दया ठाया, बोल छाया कृपेची, बोल छाया कृपेची, बोल छाया कृपेची, जेथे वैष्णवांचे भार, वैष्णवांचे भार, जेथे वैष्णवांचे भार, वैष्णवांचे भार, वैष्णवांचे भार, जय जयकार गर्जतसे, जय जयकार गर्जतसे, जय जय वैष्णवांचे वार, गर्जकार गर्जतसे, गर्जकार गर्जतसे, गर्जकार गर्जतसे, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, हो सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, हरीचा आलो जागरणा, हरीचा आलो जागरणा, तेथे वैष्णवांचे भार, तेथे वैष्णवांचे भार, चालो जागरणा, चालो जागरणा, जेथे वैष्णवांचे भार, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, हरीचालो जागरणा, 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 हरीचालो आलो, आलो हरीचालो जागरणा, हरीचालो जागरणा, इथे वैष्णवांचे भार,
हरीचा आलो जागरणा बेस द्या थोडा बेस थोडा कमी मानसे भार जय जयकार गर्जत से पडोनिया गेली झोप होते पाप आडते जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जत से तुका म्हणे तया ठाया स्वर दे फक्त स्वर तुका म्हणे तया ठाया पम पगम गैर सा तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जतसे अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकम तुरीयम प्रसन्नम प्रपन्नार्तिहम देवदेवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम नम पांडुरंगा करो प्रथम नम पांडुरंगा करो प्रथम नम पांडुरंगा करो प्रथम नम दूसरे चरणा संता दिया दूसरे चरणा संता दिया संत कृपा दाने गते चा विस्तार आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीजन श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता
अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदाम्बोज तेजस्पुरदिक्प्रदेशम विधीन्द्रादिदेवै सदा स्तुयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा पारंपरिक खमाज आहे त्या चालीचा ओम नमो ज्ञानेश्वरा जुनी चाल खमाज राग आहे. अंतरा फक्त कलम केलाय थोडासा. जुना अंतर असा आहे करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा हा जुना अंतर. मी त्याच्यात थोडासा खमाज रागात थोडासा बदल केला. करुणा करा दयाळा गमपणी धप मपणी सानिधप करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह राजलो पावन झालो चराचरी. आतुलित बलधामं हेम शैलापदेहं धनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुण निधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि. आता आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबळ्या बोला अज्ञान म्हणून या पुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे चालवी सकळा नामा म्हणे. सर्वांनी प्रेमाने टाळी वाजवा. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वांनी मांडी मारून बसा. 2 मिनिटं सर्वांनी हात जोडून माझ्या मागे 2 श्लोक 2 मंत्र श्रीमद भगवद्गीतेच्या सुरुवातीला भगवान गोपालकृष्णांची जी वंदना आहे सामुदायिक वंदना सामुदायिक स्तुती मोठ्या उत्साहाने आनंदाने सर्वांनी मोकळ्या आवाजात वसुदेव सुतम देवम सुतम देव. समोर बसलेली मंडळी आतापर्यंत आम्ही म्हणत आलो तुम्ही ऐकत आले आता तुम्ही म्हणा तुमचा आवाज निघू द्या. वसुदेव सुतम देवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने
प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। झालो सावध झालो हरिचा आलो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जत असे। पळोनिया गेली झोप होते पाप आडते तुका मने तया ठाया ओल छाया कृपेची जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जत असे। प्रस्तुत प्राप्तप्रसंगी प्राप्तस्थळी चिंतनाच्या सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु जगद्वंदने जगमान जगविख्यात देहूनिवासी ज्ञानेश प्रिय तुकाराम महाराज यांचा देवडीकरांच्या गाथ्यातील तिसऱ्या क्रमांकाचा अभंग आहे। या अभंगातून महाराज आपल्या जीवनाचा अनुभव सांगतात। देवडीकर गाथ्यातील हा तिसऱ्या क्रमांकाचा अभंग आहे, गाथ्यातील हा तिसऱ्या क्रमांकाचा अभंग लक्षात घ्या। कदाचित तुम्हाला पुढच्या वर्षी जर कोणी विचारलं की सहाव्या दिवसाच्या कीर्तनकाराचं महाराजाचा अभंग कुठला होता किंवा मागच्या वर्षी ह्या महाराजांचा हा अभंग कुठला होता, वर्ष गेल्यानंतर तुम्हाला अभंग लक्षात राहणार, वर्ष जाऊ द्या लोकांना सकाळीसुद्धा अभंग लक्षात राहणार नाही, पण कमीत कमी आकडा तरी लक्षात राहील, जेणेकरून अभंगाचा आकडा गाथ्यातला लक्षात राहिला की गाथ्यातून अभंग काढता येईल, म्हणून कमीत कमी आकडा लक्षात ठेवा। बरोबर आहे ना, कितवा आकडा, कारण लोकांना आकडे चांगले लक्षात राहतात, म्हणून आकडा लक्षात ठेवता येईल, सोपं जाईल ते। कितवा अभंग आहे गाथ्यातला, कितवा अभंग आहे हा, इको कमी करा थोडा भैया। जर साहजिकच हा जर गाथ्यातला तिसऱ्या क्रमांकाचा अभंग आहे तर मग गाथ्यातले पहिले दोन अभंग कुठले ते सांगणं गरजेचं, साहजिकच दोनच आहेत सांगायला अडचण नाही। गाथ्यातला पहिला अभंग आहे, समचंद्र दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरिवृत्ती राहो आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा। आणि गाथ्यातला दुसरा अभंग आहे, नये जरी तू जमधुर उत्तर विदला सुस्वर नाही देवे नाही तया विन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण। आणि चिंतनासाठी निवडलेला अभंग हा तिसरा अभंग, सावध झालो हरिजा आलो जागरणा। साधू संतांच्या कृपेने प्रातस्मरणीय मोहनमनीय वैकुंठवासी कृष्णाजी माऊली जायखेडेकर यांच्या कृपाशीर्वादाने आणि प्रातस्मरणीय वैकुंठवासी ब्रह्मभूत संत या परिसरातील संत श्री दगाजी बापूंच्या कृपाशीर्वादाने हा सप्ताह आणि निंबेल ग्रामस्थांच्या अनेक जन्माचं पुण्य उदयाला आलं आणि म्हणून परमार्थाच्या सन्मुख हे गाव झालंय। भगवंताचं कार्य सात्विक कार्य अर्थात परमार्थिक कार्य घडण्याकरता एकाचं पुण्य नाही, कारण हा कार्यक्रमच सामुदायिक आहे, ऐकताय ना, हा कार्यक्रम जर सामुदायिक आहे तर हा कार्यक्रम घडण्याकरता पुण्यसुद्धा कुठलं लागेल, सामुदायिकच पुण्य जेव्हा उदयाला येतं। बर का, पुण्य पडले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो। अनेकांचं पुण्य जेव्हा उदयाला येतं तेव्हा हा योग घडतो आणि निंबेल ग्रामस्थ काय भाग्यवान आहेत, खऱ्या अर्थाने तुमच्या गावात दिवाळी साजरा होते। विठ्ठल 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 विठ्ठल, खरी दिवाळी तुमच्या गावाला आहे का, दसरा दिवाळी तोची माझा सण सगळे हरी जना भेटती सगळे हरी जना भेटती भेटती सगळे हरी जना भेटती दसरा दिवाळी तोची माझा सण सगळे हरी जना भेटती माझा सण सखे हरिजान भेटती। संत भेटतात तोच खरा दिवाळी दसरा, संत आले घरा दसरा। हे महान संत साधू संतांची कृपाच बापूंची कृपा आहे, माऊलींची कृपा, म्हणून या गावात हा परमार्थ उभा राहिला आहे। आणि परमार्थ प्रभूस्नेही परमादरणीय पितृतुल्य आमचे हरिभक्तपरायण नारायणजी आप्पा यांचं कुशल असं नेतृत्व, आप्पांची तपश्चर्या फार मोठी आहे। आतापर्यंत आप्पांनी किती पारायणं केली असतील, फार मोठी तपश्चर्या आप्पांची आहे आणि तळमळ आहे बरं का। आणि या गावाचं भाग्य की त्या गावाचे जावई आहेत,
आणि नीत आहे का खरं पुण्य तर त्यांचे सासरे जे आहेत हो टेलर काय नाव त्यांचं बाबूराव टेलर बाबूराव टेलर खरंच महान पुण्यात्मा व्यक्ती हो रामधून करताना हा योग म्हणजे का दादा असा योग कीर्तनकारांच्या जीवनातही येणार नाही कठीण आहे राम राम म्हणता जाऊ माझा प्राण हा योग येण्याकरता देवाचा बाप व्हावं लागतं हा योग जीवनामध्ये येण्याकरता काय व्हावं लागतं देवाचा बाप राजा दशरथ त्यांनी देवाकडे अशी मागणी केली होती की प्रभू तुम्ही माझ्या पोटी पुत्र रूपाने यावेत आणि तुमचं नामस्मरण करता करता माझा प्राण जावा तुमचा वियोग होईल तेव्हाच मला तुमचं नामचिंतन येईल आणि म्हणून तर राजा दशरथांनी प्राण सोडताना 6 वेळेस राम नाम घेतलंय किती वेळेस राम राम कही राम कही राम तनुपर हरी रघुवर विरह राव गयू सुरधाम 6 वेळेस राम नामाचा उच्चार केला का कारण रामाला वनात जाऊन 6 दिवस झाले होते म्हणून विठ्ठल हा योग येत नाही तुलसी महाराज रामायणामध्ये वर्णन करतात आणि विषय वालीचा आहे वाली जेव्हा सांगतो भगवान म्हणतात वालीला अचल करू तरू राखू प्राणा तुला चांगलं करतो वैद्यांना बोलवतो तुझा बाण काढून तुला पुन्हा जिवंत तू चांगला होशील तू पुन्हा जीवन जगू शकशील वाली काय म्हटलाय का प्रभू पुन्हा जीवन मिळेल हो एक काय 1000 जीवन मिळतील पुन्हा अशी पण असं मरण मला मिळणार कोणतं मरण त्या ठिकाणी वाली म्हणतो जनम जनम मुनी जतन कराही अंतराम कही आवत नाही मरताना जनम जनम मुनी मुनी लोकांनाही मरताना राम येत नाही हे भाग्य आहे आणि म्हणून भाग्यवंतांचं हे काम आहे परमार्थिक माणसं आहेत फार चांगलं गाव आहे आपलं इतक्या कमी वेळेमध्ये निर्णय घेऊन हा परमार्थ उभा राहिला आहे परमार्थ उभा राहिला बरं का मला खरंच मला विनोदाने सांगायला आवडतं उभा राहिला पण टिकला पाहिजे विषय असा असतो मला उत्तर द्या पटकन तुमचं उत्तर पाहिजे मला तुमच्या लक्षात येईल लगेच मला सांगा जेवण करणं महत्त्वाचं का पचणं महत्त्वाचं पचवणं महत्त्वाचं पचणं महत्त्वाचं लग्न करणं महत्त्वाचं का संसार करणं महत्त्वाचं संसार करणं महत्त्वाचं शेतामध्ये पेरणी करणं महत्त्वाचं का पीक पिकवणं महत्त्वाचं तसं सप्ताह सुरू करणं महत्त्वाचं का टिकवणं महत्त्वाचं नाही तर मी नेहमी सांगत असतो पहिल्या वर्षी धामधूम दुसऱ्या वर्षी टामटूम आणि तिसऱ्या वर्षी सप्ताह सामसूम का हो तुम्हाला कोणा सप्ताह बंद पडग्या खय्याच साला सप्ताहना पैसा लोकांच्या जीवेला हार नाही दादा बोलायला आणि तुम्हाला असंही काही लोक म्हणतील लोक दुष्काळ पडलाय पाऊस नाही या भागात आणि दुष्काळामध्ये एवढा मोठा खर्च कसा बरेच लोक हाही भाग अनेक अनेक प्रकारचे माणसं असतात बरं का महाराज म्हटले एक प्रकारचे माणसं नाहीत ना कारण ही प्रकृती एक प्रकारची नाही सत्वगुण रजगुण आणि तमगुण त्रिगुणात्मक ही सृष्टी असल्यामुळे माणसं एक प्रकारची नसतात प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जण 3 प्रकारची माणसं आहेत सात्विक राजस तामस उत्तम मध्यम कनिष्ठ बरं का आणि आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर हौशा नवशा आणि 3 प्रकारची माणसं कीर्तनाला सुद्धा 3 प्रकारची माणसं बसलेली असतात आणि म्हणून हा परमार्थ टिकवण्यासाठी तिघांना घेऊन चाललावं लागतं सोपणे हे काम मनोनी मेळ हो मेळविला किंवा जमविला सर्वांना आणि खरंच तुमच्या भागाचं मला वैशिष्ट्य वाटलं हा तुमचा जो भाग इकडचा नंदुरबारपासून इकडचा भाग एक विशेष या भागाचं सगळी गावं जवळजवळ आहेत जेव्हा मी ही बारी चढलो ना कुठली बारी ही वटबारी का वडारबारी वटबारी तिच्यावरून मला असं दिसलं जिकडे तिकडे लाईटच लाईट नंदुरबार शहरासारखी म्हणजे जवळजवळ गावं असल्यामुळे आणि विशेष कॉपरेट करण्याची पद्धती अर्थात सहकार्य हिची भावना जी आहे सहकार्याची भावना आहे जिकडे इकडचे सत्याचे आणि जवळजवळ लोक सगळं आणि पंचक्रोशीची मंडळी बघा ही सगळी मंडळी आदरणीय सगळे या ठिकाणी परमार्थातील वारकरी संप्रदायातील ज्ञानवंत गुणवंत ही सगळी मंडळी वारकरी संप्रदायातील महानुभाव हो वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध
ही सगळी प्रकारची माणसं, माझा फारशा परिचय नाही इकडे, कोणाचं नाव घेत नाही, वेळ जाईल अगोदर 9:30 पुढे वेळ गेलेला आहे. आदरणीय सर्व महाराज मंडळी टाळकरी मंडळी हजर आहेत कार्यक्रमाला, त्याच्यामुळे कार्यक्रमाला शोभा आहे बरं का. फार छान ही तपोवृद्ध मंडळी आहेत, आळंदीकर आळंदीला राहिलेली ही आमची साधक मंडळी, आमची महाराज मंडळी, वासुदेव महाराज असतील, आमचे बाबा महाराज असेल, आमचे मोहनानंद महाराज असतील, ही सर्व गुणवान मंडळी. साऊंड सिस्टीम अत्यंत सगळा संच छान आहे, अप्रतिम सगळं आयोजन आहे. विनेकरी टाळकरी चोपदार ही सगळे सगळी मंडळी, सर्वांचं अत्यंत चांगलं सहकार्य, सर्वांचे त्या ठिकाणी कोटी कोटी आभार. चिंतनाला सुरुवात करतो. विठ्ठल ठरलेला आहे प्रत्येक अत्यंत सप्ताहाचा 6वा दिवस, बरोबर ना. 6वा दिवस येऊन तो ठेपला. फार आनंद घेता घेता आपण या ठिकाणी फार सुंदर आनंद घेतला. 6वा दिवस आला पण आपल्या गावाचं हे पहिलं वर्ष आणि 6वा दिवस. अजून 3 दिवस आहेत आपल्याकडे परिवर्तनासाठी, परिवर्तनही झालं पाहिजे बरं का. थोडीशी जागा बदलली पाहिजे, बसणाऱ्यांचीसुद्धा जागा बदलली पाहिजे. गेल्या 5 दिवसापासून ते त्याच जागेवर बसत आहेत बरं का. या वट्टावर ना, या वट्टावर ना, या तरुण पोरे, त्यांना गुडघ्याचा त्रास असल्यामुळे ते बिचारे खाली बसू शकत नाही म्हणून मस्त काय हरकत नाही. जागा भरपूर मस्त आहे, भरपूर जागा आहे, अप्रतिम सगळं आयोजन आहे. जगद्गुरु महाराज अभंगातून आपल्या जीवनाचा अनुभव सांगतात. संतांची सांगण्याची भाषा जरा गूढ आहे, संत बोलतात कमी अर्थ जास्त, संतांच्या बोलण्याची भाषा, कारण संतांना शब्दाची किंमत माहिती आहे. जगामध्ये शब्द हा सार आहे, उपकाराचा राशी आहे. शब्द हा बहुसार उपकाराचा राशी, शब्द फार महत्वाचा आहे, शब्दाला फार मोठी किंमत आहे, शब्द आधार आहे. नीट आहे का. भगवंताचं पहिलं ज्ञान करून देणारा कोण आहे तर शब्द आहे. शब्द ब्रह्म आहे, शब्दच ब्रह्म सांगितलं आहे. भगवंताचं पहिलं रूप शब्द रूप आहे. ज्ञानेश्वरीची पहिली उभी कुठली, ओम, हा ओमच शब्द ब्रह्म आहे. ओम इत्येकाक्षरम ब्रह्म, ओम म्हणजे तिन्ही देवांचं त्या ठिकाणी रूप आहे. थोडा स्पीकर. ओम हे ब्रह्म आहे, शब्द ब्रह्म, ओम हे शब्दाचं रूप आहे. त्याच्या 3 अक्षर आहेत, आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशाचा. आकार उकार आणि मकार, अ उ आणि म, या तिघांचं मिळून म्हणला ओम हे शब्द ब्रह्म आहे. शब्दच भगवान आहे, भगवंताचं पहिलं रूप जे आहे ते शब्दरूप आहे. परोक्ष आणि अपरोक्ष दोन पद्धती या शब्दानेच होतात भगवंताच्या ज्ञानाच्या. परोक्ष ज्ञानही शब्दाने आणि अपरोक्ष ज्ञानही शब्दानेच होतं. शब्द हे सार आहे, उद्धारक आहे. शब्द शब्द उद्धारक आहे, शब्द तारक आहे, आणि जर तो नाही समजला तर शब्द मारक आहे. नाही का. संतांच्या जवळ दुसरं धन नाही, काय आहे, आम्हा घरी धन शब्दांची चरत्ने, शब्दांची शस्त्रे यत्ने करू, आम्हा घरी धन शब्दांची चरत्ने, शब्दाची आमूचा जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका तुका मने पा, शब्दाची हा देव शब्देची गौरव पूजा करू, आम्हा घरी धन शब्दांची जरतने. संतांच्या शब्दातून उद्धार झाला अनेकांचा. संतांना शब्दाची किंमत माहिती. संत कमी बोलतात, मोजून बोलतात, तुकोनी घेतले मोती जैसे. आणि म्हणतात महाराज म्हटले की आमच्या मुखातून निघणारे शब्द हे आमचे नाहीयेच. साळून की मंजूळ बोलत असे वाणी, शिकविता धनी. इको एकदम कमी करा. साळून की मंजूळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. संत कमी बोलतात, हिताचं बोलतात, उद्धाराचं बोलतात, कल्याणाचं बोलतात. संत बोलतात कमी, अर्थ जास्त. तुम्ही आपण बोलतो जास्त अर्थ. संतांच्या अभंगांचे अनेक प्रकार आहेत. संत वाङ्मयामध्ये अभंगांचा एक प्रकार आहे, कूट प्रकरण आहे बरं का. अभंगांचं एक प्रकरण आहे कूट प्रकरण. कूट प्रकरण म्हणजे काय, गूढ अभंग, कूट अभंग म्हणजे एवढं विशेष आहे, शब्द कमी अर्थ जास्त. रूपकाच्या माध्यमातून संतांनी अध्यात्म सांगण्याचा मार्ग निवडलाय, कमी शब्दात गूढ अभंग. हो, कूट अभंग. आमचे एक महाराज आदरणीय, कूट अभंगांवर विशेष त्यांचं त्या ठिकाणी प्रभुत्व आहे, माधव महाराज राऊत. फार सुंदर. अहो, कूट प्रकरणाचे जे अभंग आहेत ना, नीट ऐका. शब्द कमी अर्थ जास्त. मुंगी व्याली शिंगी झाली,
तिचे दूध किती कुणाचे माटी मारून बसा ऐकताय ना कीर्तन मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती सतरा रांजण भरून गेले प्याले बारा हत्ती असं कधी होईल का बरं पण ही मुंगी वेगळी आहे हत्ती वेगळा हे रांजण वेगळेत हे सगळं समजलं पाहिजे आईसाहेबांचा अभंग आहे आईसाहेब मुक्ताबाईंचा मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी तोरणवला वझाला वांझे पुत्र प्रसवला शब्द कमी अर्थ जास्त मुंगीचं रूप केलेलं आहे मुंगी म्हणजे काय हे सगळं समजावं लागेल त्याच्यासाठी स्वतंत्र अभंग चिंतन मांडावं लागेल फॉर एक्झाम्पल एखादा माणूस मराठीमध्ये डबल एम ए झाला असेल ना एम ए एम एड झाला असेल त्यालाही अशा अभंगांचा अर्थ सापडणार नाही शब्द कमी अर्थ जास्त जगद्गुरु महाराजांचा एक अभंग आहे दोन बहिणी सवती झाल्या दोन बहिणी सवती झाल्या दोन बहिणी सवती झाल्या दोन बहिणी सवती झाल्या गुरु भावाच्या मिळाल्या गुरु भावाच्या मिळाल्या दोन बहिणी सवती झाल्या 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 गुरु भावाच्या मिळाल्या दोन बहिणी तिसरी लेख तिघींचा भ्रतार एक तिघीने मनसुबा केला पुरुष गर्भी ठेवी येला तुका म्हणे आयशा नारी जन्म घ्यावे त्यांची उदरी समजलं का थोडंफार तर समजलं असेल दोन बहिणी सवती झाल्या गुरु भावाच्या मिळाल्या दोन बहिणी तिसरी लेख आणि तिघींचा भ्रतार समजतंय का काहीच नाही ना सोपं आहे सोपं फक्त पंधा सापडला पाहिजे तशी खताची गुणी उघडण्यासाठी पंधा सापडला का लगेच अख्खी गुणी उघड तसं सोपं आहे बरं का दोन बहिणी रूपक केलेला आहे रूपक अलंकाराचा वापर आहे रूपक केलेलं आहे कशाचं दोन बहिणी म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आपल्या घरात असायचं बघा दळण करायचं साधन दगडाचं काय जातं वरचा पाटा आणि खालचा पाटा म्हणजे दोन बहिणी लक्षात आलं ना काय जातं का घट्या बरं आपल्याकडे घट्या म्हणून दोन बहिणी हां दोन बहिणी सवती झाल्या सोबत आहेत ना वरचा पाटा खालचा पाटा दोन बहिणी तिसरी लेख म्हणजे वरच्या पाट्याला लाकडाची आडवी लावलेली असायची बघा ती काय माकडी माखणी माकडी दोन बहिणी तिसरी लेख तिघींचा भ्रतार एक म्हणजे आधी कसं समजायला लागेल तुम्ही अध्यात्म आहे मग काही जण म्हणतील महाराज गाथ्यामध्ये महाराजांनी अर्थात हा अभंग गाथ्यात नसेल कदाचित हा क्षेपक प्रकरणातला अभंग असेल काही गाथ्यांमध्ये आहे क्षेपक अभंगांमध्ये असेल कदाचित पण हा गाथ्यात हा अभंग खर्च कर अभंग महाराजांनी खर्च केला जातं सांगायला नीट जातं ते नाही कोणतं जातं ते नीट आहे का हे कोणतं जातं अध्यात्म आहे कोणतं जातं हे जगरूपी जातं जगरूपी जातं जगरूपी जात्याचे दोन पाठ आहेत रात्र आणि दिवस दोन पाठ हे अखंड चालू आहे रात्रंदिवस हे दोन पाठे आहेत अविद्या म्हणजे माकडी आहे खुंटा म्हणजे भगवान आहे दाणे म्हणजे तुम्ही आपण जीव वैरण आहोत दाणे कुठून टाकले जातात खुंट्यापासून तुमचा आमचा जन्म कुठून झाला देवापासून पण या जगरूपी जात्याला फिरवणारी आदी शक्ती आदी जगदंबा भवानी हे जगरूपी जातं चालवते माया चालवते आणि जसं जसं जातं फिरत राहतं खुंट्याजवळ पडलेले दाणे पाट्यातून सरकत सरकत पिसत पिसत बाहेर निघून जातात तसं जीवात्मा देवापासून जन्मालाय तो ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातना तुका म्हणे कैसी किव कोठे जीव निराळा देवापासून जन्माला पण हळूहळू देवापासून 84 लक्ष योनीमध्ये फिरायला लागतो देव सापडत नाही खुंटा सुटून जातो कळतंय का जवळजवळ महाराजांचा हा अभंग आणि कबीर साहेबांचा एक दोहा भाषांतर आहे प्रसंग असा घडला कबीर साहेब एकदा अंगणातून जात असताना एक बाई ओट्यावर बसून दळण करत होती कबीर महाराजांनी तिच्या जात्याकडे पाहिलं आणि तिच्या जात्याकडे पाहता पाहता संत कबीर रडायला लागले चलती चक्की देख कर दिया कबीरा रोए चलती चक्की देख कर दिया कबीरा रोए दो पाटन के बीच में साबुत बचा नहीं कोई कबीरा साबुत बचा नहीं कोई चलती चक्की देख के ती भाई दळण करते कबीर महाराज रडायला लागले कबीर महाराजांना रडताना पाहून त्यांचा मुलगा संत कमाल मागून येतो आपल्या बापाला रडताना पाहिलं आणि विचारलं पिताजी आप क्यों रो रहे हो अरे बेटो बेटा देखो ना औरत चक्की घुमा रही बोले इसमें रोने की क्या बात है वो तो हर दिन घुमाती है अगर वो चक्की नहीं घुमाएंगे तो उसके परिवार का पेट कैसे भरेगा वो तो काम है उसका पिताजी लेकिन आप क्यों रो रहे हो अरे बेटा जैसे औरत चक्की घुमा रही है वैसे दुनिया की चक्की आदि शक्ति आदि माया घुमाती है और जैसे अनाज के ये दाने आए तो कील के पास लेकिन पीस कर बाहर निकल जाते हैं वैसे लोग इस अनाज के दाने की तरह 84 लक्ष योनि में घूमते घूमते भगवान से दूर हो जाते हैं
पिताजी इस चक्की को जरा गौर से देखिए, एक अच्छी बात हो रही है। बोले कौन सी? सभी अनाज के दानों का आटा नहीं हो रहा है, जरा गौर से देखिए। बोले को फिर जरा गौर से देखिए, चलने दो, जरा गौर से देखो। चलती है तो चलने दो, आप काहे को रोए, किल पकड़ कर जो बैठे तो बालन बाका हो कबीरा, बालन बाका हो। सभी अनाज के दानों का आटा नहीं होता, जो अनाज के दाने कील के पास कील पकड़ के बैठे रहते हैं उनका आटा नहीं होता, और जिन्होंने कील छोड़ दी उनका आटा हो जाता है। लक्षात लगा काय सुंदर भाव है, दोन बहिणी सौती झाल्या, काय सुंदर अर्थ है। जे दाने कुंट्याजवळ आहेत त्यांचं पीठ होत, आणि जे पाट्या सापडले त्यांचं काही खरं। तुम्ही आपण वैरण दाणे आहोत, खुंटा म्हणजे भगवान। आता तुम्ही सांगा, आपण खुंट्या दे का पाट्या दे? बोला पटकन, मला बोलकी माणसं फार आवडतात। खोटा माहीत का पाटा माहीत आपण? हां, अजून पाटा नाही उघडी राहणार आपला, यावर ना बापाने आवरील ना, दोन चार वरी जाय ना, हे नीट आहे का? हे सगळं शास्त्र आहे महाराज, सोपं नाही हे। आणि म्हणून परमार्थ कमी झाला। मी महाराज कीर्तनाला गेलो होतो काल तुमच्या भागात, जळगाव भागात, कपाशा चांगल्या निघाल्या त्या भागात, का तिकडे पाऊस चांगला आहे, आपल्यापेक्षा तिकडे पाऊस चांगला आहे याचं उत्तर सांगू, कारण तिकडे सप्ते जास्त आहेत, तिकडे परमार्थ जास्त आहे, तिकडे अजूनही परमार्थ जास्त आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। संतांच्या सांगण्याची हीच शैली आहे, शब्द कमी अर्थ जास्त। संत बोलतात कवी, तो कोणी घेतले मोती जैसे। संतांना शब्दाची किंमत माहिती आहे। बोलतात कमी, कधी कधी येतो हिताचा कळवळा। बोलतात कमी बर का, बोलतात कमी पण बोलती कठीण उत्तरे, पुढे भावयासी बरे। कमी बोलतात, हिताचं बोलतात, कधी कधी रागातही बोलतात, पण उद्धाराचंच बोलतात। कमी शब्दात जास्त सांगतात ही संतांची शैली आहे। संत बोलतात कमी अर्थ जास्त, तुम्ही आपण बोलतो जास्त अर्थ कमी। अनंत वाचाळ बरडती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी। काही लोकांना सांगावं लागतं भाऊ बंद करा ना कायलीशी, एवढे बोलतात माणसं, एवढे बोलतात, फार बोलतात माणसं, मापाच्या बाहेर बोलतात। म्हणून मी कीर्तनाला उशिराच पोहोचतो बरं का अप्पा, सगळे कीर्तनकार उशिरा पोहोचतात, साधनं झाली आता। कारण लवकर जर गेलो तर ज्याच्या घरी जाऊन बसावं तो त्याचं सुरू कर। नका मजपासी वधो प्रपंचाचे विषयी, एवढी बडबड करतात महाराज लोक, काय सांगावं। ज्याच्या घरी जाऊन बसावं तो त्याचं सुरू करतो। महाराज आईचे घर आहे ना, मी हातवर बांधले बरं, मग लोक पायावर बांधतस होई, आमना धरला नाही, आमना पकाय दिनत नाही। आहा, एवढे लोक विचित्र विचित्र घरातल्या गोष्टी कशाला सांगायच्या? कीर्तनकार बिचारा तो डोक्यात त्याचे विचार। एकदा मी लवकर गेलो वासुदेव महाराज कीर्तनाला, लवकर गेलो, मला वाटलं आराम होईल तिथे जाऊन, पण नाही हो, घरमालक बिचारा ते साऊंड वगैरे नियोजन करायला चालला गेला। म्हातारी एकटी बसली होती, त्या म्हातारीला असं वाटलं महाराजासोबत कोणतरी गप्पा मारायला पाहिजे। ती म्हातारी माझ्याजवळ आली, म्हणून महाराज तुम गाव म्हणतो सांजरी, म्हणे महाराज मग तुमले मायबाप होतील ना, मग का महाराज वरती पडेल शे, म्हणे महाराज मग बरं प्रश्न, म्हाताऱ्या माणसांच्या प्रश्नाला लिंक नसते। म्हणे महाराज तुमले कितला पोरे? म्हटलं दोन मुली एक मुलगा। म्हणे महाराज मग तुम्हाला लगीन घेऊ ना, मग का महाराज ग्रामपंचायत पोरे सांभाळणार? काय बोलतात माणसं फार विचित्र, प्रश्नाला लिंक नाही, म्हातारे माणसं फार बडबड करतात। अनंत वाचाड बरळती बरळ, संत सहज बोलतात, हिताचं बोलतात, सहज बोलाने हिता उपदेश, 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 सहज बोला।
हित उपदेश करुणी सायास शिकविती. सुदुमऱ्याचे गंगाराम मवाळ महाराजांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी. असं कशी बदलतात? 14 टाळकऱ्यांपैकी एक सुदुमऱ्याचे गंगाराम मवाळ. त्यांची म्हैस हरवली होती, 8 दिवस झाले म्हशीचा पत्थच लागेला. सुदुमऱ्याच्या बाजूलाच भामचंद्र डोंगर आहे. महाराज डोंगरावर बसलेत, एकांतात बसलेत, निवांत बसलेलेत. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेऊ सदा. सगळं सोडून एकांतात बसले. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षीही सुस्वरे आळविते. वृक्षवल्ली आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी, कंथा कमंडलू देह उपचारा. कंथा कमंडलू देह उपचारा, जाणवितो वारा अवसर. अशी महाराजांची अवस्था आहे. एकांतामध्ये महाराज बसलेत. गोविंद गोविंद मना लागली या छंद, विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी, रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. महाराज रंगून गेलेत भजनामध्ये, जगाचा विसर पडलाय, डोळे घट्ट लावलेले आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल, हातात मध्ये चिपड्या आहेत, टाळ विना घेऊन महाराज भजनामध्ये तल्लीन झालेले आहेत. आणि तो गंगाराम मवाळ डोंगर चढून गेला, महाराजांच्या खांद्याला हात लावला. अहो तुकाराम महाराज, अहो तुकोबा, डोळे उघडा जरा. महाराजांनी डोळे उघडले, त्याच्याकडे पाहिलं. अरे बाबा, काय सांगायचं तुला, माझा वेळ वाया घालू नको. शिंक जा मळी खोकला, इतुका वेळ वाया गेला. माझा वेळ वाया घालू नको. आणि दोन गोष्टी कधी वाया घालवायच्या नाही, एक अन्नाचा कण आणि संतांचा क्षण बर्बाद करायचा नाही. लवकर सांग तुला काय सांगायचं आहे. तो गंगाराम मवाळ म्हटला, म्हणे महाराज फार महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. म्हणे बोल, तुला काय महत्वाचं बोलायचं आहे. म्हणे महाराज, 8 दिवस झाले म्हैस सापडत नाही, तुम्हाला म्हैस दिसली का? महाराजांना राग आला, अरे का रे, म्हशीचा पत्ता विचारायला माझं भजन बंद केलं तू. महाराजांना राग आला. महाराज म्हटले, घरी असेल जा, मला शांती लागू दे, भजन करू दे, काय नाही घेऊन. महाराजांनी सहज सांगितलं, घरी असेल जा. तो घरी जेव्हा आला, 8 दिवसापासून हरवलेली म्हैस कोणी घरी खुंट्याला बांधली, समजलं. सहज बोलणे, सहज बोलतात, हिताचं बोलतात. त्यांनी सगळं सोडलं, महाराजांचा शिष्य बनला. महाराज संत.